मालवणमध्ये किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभारण्यात आला होता काही महिन्यापूर्वी, तो कोसळल्याची घटना घडली होती. आणि त्यामध्ये जे शिल्पकार आहे जयदीप आपटे आणि त्यांचे साथीदार यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मात्र त्यानंतर जयदीप आपटे हे कल्याणमध्ये वास्तव्याला असताना या ठिकाणी त्यांच्या घराला कुलूप लावून ते नॉट रिचेबल झाले आहेत, कुणाच्याही संपर्कामध्ये नाही. हे पोलीस देखील त्यांचा शोध घेत आहेत, कारण की आपण जर बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो कोसळल्यानंतर शिवप्रेमीमध्ये मोठं नाराजी आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिल्पकार जयदीप आपटे हा कल्याणमध्ये वास्तव्याला आहे, मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करता जयदीप आपटे ह्यांनी आपल्या घराला कुलूप लावून नॉट रिचेबल झाले आहेत. तर जयदीप आपटे हे ह्यांना शिल्पकार जे आहेत त्यांच्यावर 7-8 महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करण्यात आला होता आणि कुठलाही अनुभव त्यांना नसताना देखील त्यांना शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा का दिला होता असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. कारण की कुठलाही अनुभव नसताना पुतळा उभारण्याचं काम जयदीप आपटेला नेमका का दिला असा प्रश्न आता शिवप्रेमी विचारत आहे. कारण की बघायला गेलो तर शिवप्रेमीमध्ये संतापाची लाट आपल्याला पाहायला मिळते. जयदीप आपटे हा कल्याणच्या रस्त्यावर जे बाजूला शिल्पकार सदाशिव साठे यांचा स्टुडिओ आहे आणि त्यांच्या प्रभावामुळे 8वीत शिकत असताना जयदीप आपटेने कलाक्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याचं मूळ गाव कल्याण असून आईवडील दोघंही नोकरीला असतात आणि जयदीप आपटे हा 10वीपर्यंत शिक्षण सुभेदार वाडा या शाळेमध्ये त्याचं झालं. त्यानंतर त्यांनी रेहजा स्कूल ऑफ आर्टमधून त्यांनी आपली आर्टची पदाधिकारी घेतली. त्यानंतर जे जे स्कूल ऑफ आर्टमधून त्यांनी शिल्पकाराचा डिप्लोमा घेतला आणि त्यानंतर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा 28 फूट असा उंचीचा पुतळा बनवण्यास त्यांना सांगण्यात आलं होतं. आणि ह्यामध्ये ती पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर जयदीप आपटे ह्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर जयदीप आपटेने आपल्या घराला कुलूप लावून नॉट रिचेबल झाले आहेत. नेमका कुठे जयदीप आपटे आहे ह्याचा देखील आता पोलीस शोध घेत आहेत. कॅमेरामन गणेश राहटेसह मयूर जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.